अकरा जुलै सोळाशे साठ आषाढ शुद्ध चतुर्दशी शके ब्याऐंशी संवत शार्वरी वकील सुटका करून घेण्यासाठी जौहरकडे शरणागतीचे नाटक करणे भाग होते राजांनी गंगाधर पंतांना वकील म्हणून जौहरकडे पाठवले तब्बल एकशे पंचवीस दिवसांनी पन्हाळगडाचा चार दरवाजा किल्लेदार त्र्यंबक भास्कर यांनी उघडला आणि गंगाधर पंत आणि इतर आसामी हाती पांढरा कपडा घेऊन सिद्धीजहोरच्या छावणीच्या दिशेने गड उतरू लागले गडाच्या आत योजना तयार होत होती मात्र गंगाधर पंतांच्या भेटीनंतर राजे शरण येणार ही बातमी काही अवधीमध्ये सिद्धीजहोरच्या छावणीत पसरली पसरवली गेली आणि भर पावसात वेढ्याचा ताण एकदम कमी झाला आणि वेढा थोडा बेसावत झाला